हिंदुस्तानी शास्त्रीय बासरीवादक हिमांशु नंदा यांनी त्यांच्या मिस्टिक बांबू फाउंडेशन तर्फे कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर सभागृहात अंतरध्वनी हा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता। या कार्यक्रमात बासरी तबला व गायनाचा सुरेख मिलाप पाहावयास मिळाला। अंतरध्वनी कार्यक्रमात पहिल्या सत्रात हिमांशु नंदा यांनी राग धानीने बासरी वादनाची सुरुवात केली, नंतर राग मारू बिहाग यामध्ये द्रुतलय मधील रत्ना सादर केली। त्यांना तबल्यावर समर्पक साथ पांडुरंग पवार यांनी, बासरीवर सितीश सक्सेना व तानपुर्यावर दीपांजली सागर यांनी साथ संगत केली। दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे पंडित जयतीर्थ मेउंडी यांनी आपल्या गायनाची सुरुवात यमन कल्याण रागाने केली, नंतर त्यांनी स्वरचित राग भिन्न गंधा सादर केला। त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी, तर तानपुर्यावर करण टिळे व नैदिले हेगडे यांनी साथ संगत केली। विसावा विठ्ठल सुखाची सावली या भजनाने या बहारदार कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली। या कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालक माधवी तोडकर यांनी केले। नमस्कार, मेरा नाम हिमांशु नंदा, बांसुरी वादक। आज हमारा मिस्टिक बैम्बू फाउंडेशन का इनॉग्रेशन हो रहा है। मिस्टिक बैम्बू फाउंडेशन एक ऐसी ऑर्गेनाइजेशन है जो कि हिंदुस्तानी बांसुरी को, जो पंडित हरिप्रसाद चौरसिया जी का परंपरा है, उसको प्रिजर्व करना और प्रमोट करना, इसके ऊपर काम करेगी। मिस्टिक बैम्बू एक ग्लोबल ऑर्गेनाइजेशन है। हमारे पास कम से कम 25 डिफरेंट कंट्रीज से स्टूडेंट हैं। एक स्टूडेंट बेस ऑफ नियरली 7,000 स्टूडेंट्स यहाँ पढ़ाई करते हैं, बोथ ऑनलाइन एंड ऑफलाइन मीडियम से। और इसमें जो है कि हम गुरु शिष्य परंपरा से, जो मैंने मेरे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया जी से सीखा है, उन्होंने जैसे अपनी जीवन को बांसुरी को आगे बढ़ाने के लिए डेडिकेटेड किया है, वैसे ही उनकी कार्य को हम आगे बढ़ाएं। जो भी छोटा हो, इतना सा हो, बस जो कार्य उन्होंने किया है उसको हम आगे बढ़ाएंगे। इसी विजन से हम इस फाउंडेशन का निर्माण किया है। और मेरे साथ मेरे स्टूडेंट लोग सब लोग हैं, सबकी साथ है, और सब लोग इतने अच्छे से सब लोग प्रैक्टिस करते हैं, इतने अच्छे से सब लोग जुड़े हुए हैं। हमारा एक मिस्टिक बैम्बू परिवार है जो कि साथ में मिल के ये जो हमारा विजन है उसको साकार करने के लिए सब लोग जुड़े हुए। मैं राहुल साळेगावकर, डायरेक्टर मिस्टिक बैम्बू फाउंडेशन। आज इथे जो मिस्टिक बैम्बू फाउंडेशनचा जो उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे, त्यामध्ये उद्देश असा आहे की आपलं जी भारतीय परंपरा आहे, इंडियन क्लासिकल म्युझिक, त्याला कसं आपण जगापर्यंत पोहोचू शकू आणि त्याची परंपरा कशी पद्धतीनं कायम करू शकू, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। त्याचप्रमाणे जी स्कॉलरशिप आहे, हे प्रोव्हिजन करून कशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना ह्या कलेबद्दल अवगत करून देऊ शकू आणि हे पुढच्या पिढ्यांबद्दल मध्ये नेऊ शकू, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू। या व्यतिरिक्त ह्या संस्थेचे अनेक असे उद्देश आहे जे आपणापर्यंत लवकरच पोहोचतील। आम्ही आमचे गुरु श्री हिमांशु नंदाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। हरिओम। माझं नाव ऋषिकेश वडनेरे, मी हिमांशुभाईंचा स्टुडंट आहे मागच्या 2 वर्षापासून। तर माझा डिसिजन जे मी हिमांशुभाईंकडनं शिकायचं घेतलेलं, मला नेहमी असं वाटतं की ते माझ्या लाईफमधलं वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स होतं। आणि आजचा पण जो प्रोग्राम आहे तो आमच्यासाठी आमच्या एक फॅमिली फंक्शनसारखा आहे, कारण आम्ही नेहमी आमच्या एक फॅमिलीसारखा राहतो। भैया नेहमी आमच्याशी असे असतात की ते आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये गाईडसुद्धा करतात, ॲज अ गुरु, ॲज अ फ्रेंड, ॲज अ यु नो मेंटॉर। सर, मला आज खूप चांगलं वाटतं आहे आमचं हे फाउंडेशनचं इनॉग्रेशन होतं त्याबद्दल, आणि आम्ही असंच पुढे वाढत जाऊ याच्यासाठी तुम्ही सगळे आमच्यासोबत राहणार याची अपेक्षा करतो। Yeah.